राउंड वन क्रैक करण्यासाठी तुम्हाला बेसिक प्रोग्राम जो आहे व्हेरिएबल ऑपरेटर स्टेटमेंट एंड फंक्शन और यू कैन कॉल द मेथड हे तुम्हाला डीपली लागणार आहेत एंड लिटिल बिट द डेटा टाइप पायथॉन मध्ये डेटा टाइप तुम्हाला कन्वर्जन करायची गरज नाही आहे पण जावा मध्ये स्ट्रिक्टली प्रोग्रामिंग लैंग्वेज आहे त्याच्यामुळे तुम्हाला डेटा टाइप कंपल्सरी आहे सो लेट्स स्टार्ट विथ द व्हेरिएबल्स आपण हे पाथ जे आहे एज सून एज कवर करण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि त्याच्यावरचे जे काही प्रॉब्लेम्स आहेत ते आपण लगेच सॉल्व करायला घेणार आहोत नाव स्टार्ट विथ द व्हेरिएबल व्हॉट इज अ व्हेरिएबल ओके माझी पेनची स्क्रीन दिसत आहे शाला का हो सर ओके ग्रेट गुड आणि जर का तुमच्याकडे सिस्टीम असेल गाईज सो तुम्ही उद्यापासून किंवा आतापासून सिस्टीम वरच लॉग इन करा जास्त बरं पडेल ते सो नाव व्हॉट इज अ व्हेरिएबल कुणी सांगू शकेल मला व्हेरिएबल काय आहे व्हॉट इज अ व्हेरिएबल सर एक टाइप ऑफ कंटेनर आहे जो व्हॅल्यू स्टोअर करतो येस चला मी सांगतो आता लेट्स सी तुमची जी काही सिस्टीम आहे त्याच्यामध्ये हे असणं गरजेचं आहे रॅन्डम ऍक्सेस मेमरी ज्याला तुम्ही काय म्हणता शॉर्ट फॉर्म काय त्याचा रॅम 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 सगळ्यांना माहित आहे रॅम असं कोणी आहे आणि आपण इंजिनियर आहोत मोस्ट ऑफ द करून ऑलमोस्ट सगळेच इंजिनियर आहे मी पण तुमच्या वेळेस जेव्हा कॉलेजमध्ये होतो तेव्हा आमच्या वेळेस मी माझे पण शेअर करेल की मी कुठे केलं होतं कशा पद्धतीने केलं होतं अँड फर्स्ट जी कंपनी होती माझी ती जी कंपनी होती ती आत्ताची खूप मोठी तेव्हा तरी एवढं काही ओळखीचं नव्हतं पण आता खूप मोठी झाली आहे जिचं नाव अमेझॉन आहे 3 वर्ष मी अमेझॉन मध्ये होतो सो अमेझॉन मध्ये कसं जायचं क्रॅक कसं करायचं त्याचेही एक्सपिरियन्स जे आहेत ते मी शेअर करणार आहे हा सो नाव व्हॉट इज अ व्हेरिएबल सिंपल वे तुम्ही जेव्हा रॅम मध्ये एखादा डेटा स्टोअर करता अशा पद्धतीमध्ये सिंपल आहे रॅम मध्ये जेव्हा तुम्ही कुठलाही व्हेरिएबल घेता एनी व्हेरिएबल पायथॉन असो सी असो सी प्लस प्लस असो किंवा जावा असो कुठलाही असो तुम्ही जेव्हा एखादा व्हेरिएबल घेता त्याच्यामध्ये व्हॅल्यू अशी पुट करता आणि त्या व्हेरिएबलला पर्टिक्युलरली असं नाव देता लेट्स सी ए सो व्हॉट इज द मीनिंग ऑफ द दिस ए सिंपल दिस नेम ऑफ मेमोरी लोकेशन वेअर वी स्टोअर द डेटा दॅट इज कॉल्ड अ व्हेरिएबल व्हेरिएबल काय आहे जिथे मेमोरी लोकेशन आहे जिथे आपण डेटा स्टोअर करतो त्या पर्टिक्युलर मेमरीला आपली जी मेमरी आहे तिला रॅन्डम ऍक्सेस मेमरी जसं रॅम म्हणतात आणि हे जे नाव आहे द नेम ऑफ दॅट पर्टिक्युलर मेमरी लोकेशन वी कॉल्ड इट रॅन्डम ऍक्सेस मेमोरी रॅन्डम ऍक्सेस मेमोरी सो आणि हा जो आहे हा जो नेम आहे तुमचा याला आपण म्हणतो हा जो पार्ट आहे करताय का हो सॉरी तुम्हाला दिसत नाही का नाही सॉरी वेट अ मिनिट आय एम शेअरिंग एंटायर स्क्रीन एक मिनिट मी इंटायर स्क्रीन शेअर करतो ओके तर हे जे नाव असणार आहे मी याला थोडस झूम करतो नेम ऑफ मेमरी लोकेशन वेअर वी स्टोर डेटा दॅट इज कॉल्ड व्हेरिएबल
या केस मध्ये जे काही आहे तुमचा जो फर्स्ट जो आहे तो ए जो आहे हा एक्झाम्पल साठी जो तुम्ही घेतलेला आहे एक्झाम्पल ए जो आहे हा तुमचा व्हेरिएबल आहे दॅट्स इट. देन द बेसिक पॉइंट हे लक्षात ठेवायचं आहे आता तुम्हाला जावा मध्ये येताना आणि कोड करताना व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट व्हेरिएबलचं नाव जे आहे द व्हेरिएबल नेम मस्ट बी स्टार्ट विथ लोअर केस ओनली अँड वी यूज कॅमेल केस. सेकंड पॉइंट तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे व्हेरिएबलचं जे काही नेम तुम्हाला द्यायचं आहे त्याच्यामध्ये दुसरा पॉइंट आहे विल नॉट स्टार्ट विथ द नंबर देन विल नॉट और वी कॅन से डोंट यूज रिझर्व्ड कीवर्ड डोंट यूज रिझर्व्ड कीवर्ड अँड डोंट यूज स्पेशल कॅरेक्टर और सिम्बॉल. हे तुम्हाला जावामध्ये लक्षात ठेवणं गरजेचं आहे. ओके लेट्स सी फॉर एक्झाम्पल आपण एक घेऊया. जर तुम्हाला एखाद्या व्हेरिएबल मध्ये रोल नंबर स्टोअर करायचा असेल तर तुम्हाला काय करावं लागेल नेमिंग कन्व्हेन्शन जे आहे जावा फॉलो करतं की तुमचा जो कोड आहे कधी पण तुमचा जो कोड आहे कुठलीही लँग्वेज करा कुठल्याही लँग्वेज मध्ये कोड करा तुम्हाला जो कोड आहे तो रीडेबल असला पाहिजेत. म्हणजे उदाहरणार्थ मी आता तुम्हाला सांगतो एक एक्झाम्पल देतो मी इथे लिहित आहे कॅल्क्युलेट टू सब्जेक्ट्स मार्क्स. ठीक आहे टू सब्जेक्ट मार्क्स इथे मी एक्झाम्पल लिहिलंय आणि मी इथं आय एन टी ए बी सी हा सब्जेक्ट इथे दिलाय आणि दुसरा सब्जेक्ट हा इथे दिलाय मी असा 30 अँड सी इक्वल टू ए प्लस बी केलं. ओके मला सांगा ए नावाचा सब्जेक्ट आहे का तुमच्याकडे कोणता ए नावाचा सब्जेक्ट आहे का तुमच्या कॉलेजमध्ये तुम्हाला शिकवलंय का आता नाही. म्हणजे जर का हा प्रोग्राम मी लिहिला आणि जर का आता मी शलाकाला म्हटलं की शलाका हे काय केलंय मी हे सांगा मला तुम्ही फक्त म्हणाल की एबीसी ची ऍडिशन केली इथून तुम्हाला कुठे समजतं इंडिकेट होतं का प्रोग्रामिंग करताना की दोन नंबरचं ऍडिशन आहे नाही इंडिकेट होत. म्हणजे रीड करल्यानंतर तुम्हाला रीडेबिलिटी इथे येत नाही आणि हेच पाहतात मोस्टली इंटरव्ह्यू मध्ये हेच पाहिलं जातं मोस्टली की तुमची कोडिंग क्वालिटी किती आहे. नुसतं कोड सॉल्व्ह करणं गरजेचं नाही राहत तर त्याची कोड क्वालिटी ही खूप चांगली असली पाहिजे. मी तुम्हाला खूप मोठे प्रॉब्लेम छोट्या याच्यामध्ये करून दाखवतो. लेट्स सी आता मला मी हाच प्रोग्राम जो आहे थोड्याशा रीडेबल फॉर्मॅट मध्ये लिहितो. आय एन टी टोटल देन नेक्स्ट हा सांगा सब्जेक्टचं नाव मी एक घेतो डीबीएमएस देन डीएसए डेटा स्ट्रक्चर अँड अल्गोरिदम हे तीन व्हेरिएबल मी इथे डिक्लेअर केलेले आहेत. नाव डीबीएमएस 45 लेट्स सी डीएसए 75 अँड नाव टोटल इज डीबीएमएस प्लस डीएसए. ओके आणि आता मला सांगा हे जे आहे तिथे तुम्हाला क्लिअरली मेन्शन होत आहे की या व्हेरिएबलचं काम काय आहे टोटल आहे. सो ओके तो नाव हा रीडेबल आहे पहिल्यापेक्षा यस अँड नाव अजूनही सुद्धा हे नुसतं टोटल आहे पण टोटल कशाची आहे आपल्याला माहिती नाही तर त्याच्या समोर असं लिहिलं जातं टोटल ऑफ कॅमेल केस म्हणजे नेक्स्ट वर्ड जो आहे तो तुमचा कॅपिटल असला पाहिजे ऑफ सब्जेक्ट असा.
तुम्ही बरेचसे व्हेरिएबल फंक्शन्स केलेले असेल, परंतु त्याच्यामध्ये तुम्ही जेव्हा एक कोडिंग क्वालिटी आणि जो प्रॉब्लेम तुम्ही 100 लाईनने सॉल्व करता तो प्रॉब्लेम मी तुम्हाला 10 लाईनने सॉल्व करून दाखवणार आहे. हाव व्हॅनिलाच कोड आहे, कुठल्याही प्रकारची इनबिल्ट नसणार आहे, कुठलंही वेगळं नसणार आहे त्याच्यामध्ये. सो लेट्स सी, लेट्स फिनिश फर्स्ट द बेसिक कन्सेप्ट, ऑल द कन्सेप्ट. व्हेरिएबल तुम्हाला कळालेलं आहे की व्हेरिएबल काय आहे, की जे काही आपण नेम वापरणार आहोत आणि नेमिंग कन्व्हेन्शन जे आहे लक्षात ठेवा व्हेरिएबलचं. तुम्ही प्रॅक्टिस करताना परत चूक नाही करायची याच्यामध्ये की कोणत्याही व्हेरिएबलचं जे नाव आहे तो जो व्हेरिएबल आहे तो कशासाठी घेतोय तेच नाव द्यायचं आहे तुम्हाला, मग कितीही मोठं असलं लंब असलं तरीही चालेल. पहिला पॉइंट. दुसरा पॉइंट असा आहे की ज्याच्यामध्ये तुम्ही स्टोरिंग करता ते सुद्धा रीडेबल असलं पाहिजे आणि प्रॅक्टिस इज मस्ट. हा झाला पहिला पॉइंट. याच्यानंतर व्हेरिएबल मध्ये तुम्हाला काही डाऊट नाही नसायला पाहिजे, खूप सिम्पल आहे. नाव डेटा टाईप, बेसिक डेटा टाईप. आपण इथे डेटा टाईप मध्ये बऱ्याचपैकी डीप मध्ये जाणार आहोत, त्यांची रेंज पण दिलेली आहे. बघा, डेटा टाईप त्याच लँग्वेज मध्ये अवेलेबल असतात ज्या लँग्वेज स्ट्रिक्ट आहेत. स्ट्रिक्टचा एक्झाम्पल असा आहे की कंपाईल करण्याच्या वेळेस, याचं एक एक्झाम्पल देतो मी. लेट्स सी, पायथॉन मध्ये जर मी असा कोड केला, फॉर एक्झाम्पल ए इक्वल टू हाय, ओके, बी इक्वल टू 20 अँड सी इक्वल टू ए प्लस बी अँड नाव आय एम गोइंग टू प्रिंट इन द पायथॉन. सपोज प्रिंट केलं सिम्पल, जावावाले जरी असतील तरी एवढं काय अवघड नाहीये. प्रिंट केलं मी, सो लेट मी नो हा कंपाईल होईल आणि रनही व्हायला जाईल. पण रन होताना हा काय म्हणेल, हा एरर जो आहे हा काय म्हणेल, हा एरर देईल. काय एरर देईल? कारण की हा ऍडिशन करू शकेल का, ए आणि बी ची ऍडिशन होऊ शकते का इथे? नाही. नो, का नाही होणार? कारण की ए मध्ये जी व्हॅल्यू आहे ती हाय आहे आणि बी मध्ये जी व्हॅल्यू आहे ती 20 आहे आणि या दोघांचं ऍडिशन पॉसिबल नाहीये. त्याच्यामुळे जर का करायला गेलं तर कंपाईल होईल पण रन होताना जो आहे हा एरर देणार. तर जावा काय सांगतं तुम्हाला की जे काही एरर येतील, रन टाईम म्हणजे काय की तुमचं सॉफ्टवेअर बनलेलं आहे, एव्हरीथिंग वर्किंग फाईन, म्हणजे तुम्ही सॉफ्टवेअर बनवलेलं आहे आणि युज करताय आणि युज करताना युजरकडून जर का त्याने तुम्ही कॅल्क्युलेटर बनवलं, दोन नंबरचं ऍडिशन करायचं आणि युजरने जर समजा याच्यामध्ये जर का हाय टाकलं, तो घेईल ए मध्ये व्हॅल्यू स्टोअर करेल, बी मध्येही व्हॅल्यू घेईल आणि ऍडिशन करायला जाईल सी ची, तेव्हा तिथे एक्सेप्शन देईल. पण जावा जी आहे ती स्ट्रिक्ट लँग्वेज आहे आणि पायथॉन जी आहे ती स्ट्रिक्ट लँग्वेज नाही. मग स्ट्रिक्ट लँग्वेजचा अर्थ काय आहे की तुम्हाला अगोदरच व्हेरिएबल घेताना इथे तुम्हाला डेटा टाईप स्पेसिफाय करावा लागतो की या मेमरी लोकेशनला, म्हणजे या व्हेरिएबलला काय स्टोअर करायचं आहे. जर तुम्ही इंटीजर जर का सपोज नंबर साठी जर तुम्ही इंट जर दिलं तर इथे तुम्हाला रन होण्या अगोदर, म्हणजे तुम्हाला सिंटॅक्स एररच देणार, तो कंपाईल सुद्धा करणार नाही. इतकी स्ट्रिक्ट लँग्वेज आहे. काही लोकांना स्ट्रिक्ट लँग्वेज आवडते कारण की फायनान्शियल सिक्युरिटी पुढे भरपूर होतात त्याच्या. ओके, नाव दोन लँग्वेजच्या कॅटेगरी येतात, एक स्ट्रिक्ट आणि दुसरी नॉन स्ट्रिक्ट. नॉन स्ट्रिक्ट मध्ये तुमची पायथॉन, जावास्क्रिप्ट, रुबी अँड रेल्स, पीएचपी ह्या नॉन स्ट्रिक्ट लँग्वेज आहेत. पण तुमची जी जावा, सी, सी प्लस प्लस ह्या स्ट्रिक्ट लँग्वेज आहेत, तुम्हाला इथे द्याव्याच लागणार आहे, डेटा टाईप मेन्शन करावा लागणार आहे. ओके, हा डिफरन्स कळाला की आपण डेटा टाईप इथे काय युज करतो. कारण की जावा, सी, सी प्लस प्लस ह्या स्ट्रिक्ट लँग्वेज आहेत, व्हेरिएबल घेण्या अगोदर तुम्हाला त्याचा त्या व्हेरिएबल मध्ये डेटा कोणता स्टोअर करायचा तो टाईपही मेन्शन करणं गरजेचं आहे. फॉर एक्झाम्पल नंबर जर का तुम्हाला करायचे जर झाले तर नंबर करण्यासाठी तुम्हाला, नंबर स्टोअर करण्यासाठी तुम्हाला अवेलेबल आहे इंट, फ्लोट, डबल हा आहे अँड दुसऱ्या याच्यामध्ये तुम्हाला कॅरेक्टर मध्ये तुम्हाला कॅर, स्ट्रिंग हे अवेलेबल आहे आणि ट्रू फॉल्स साठी बुलियन अवेलेबल आहे. हे स्पेसिफिक डेटा टाईप तुम्हाला युज करावे लागणार आहे. ओके, सो
आता आपण बेसिक प्रोग्राम जे आहेत बेसिक प्रोग्राम याचे स्टार्ट करणार आहोत. पण बेसिक प्रोग्राम हा जो आहे ऍडिशनचा प्रोग्राम आपण बघणार आहोत जावा मध्ये. सगळ्यांना मी जावाची डाउनलोड इथे तुम्हाला दाखवतोय. डाउनलोड जावा तुम्हाला इथे जाऊन जावा डाउनलोड करावा लागेल. जावा 17 ही लेटेस्ट वर्जन आहे. लेट्स सी. आणि इथे तुमचं विंडोज असेल तर विंडोज, कुणाकडे मॅक ओएस असेल तर मॅक, आणि लिनक्स असेल तर लिनक्स. आणि हा जो मिडल वाला आहे हा तुम्हाला डाउनलोड करायचा आहे, बस एवढा. दॅट्स इट. आणि इंटेलिजे तुम्हाला डाउनलोड करायचा आहे. डाउनलोड इंटेलिजे. तुमच्याकडे व्हिज्युअल स्टुडिओ कोड जरी असेल तरी तो चालून जातो, बट हा रिकमेंडेड आहे. तुम्हाला कोडिंग फास्ट करता येईल, एकदम फास्ट. आजचा जो प्रोग्राम करणार आहे तो मी एकदम सिंपल नोटपॅड प्लस प्लस मध्ये करणार आहे. आणि आजचं जे स्ट्रक्चर आहे ते आपण फॉलो करणार आहोत. सो प्रोग्राम स्ट्रक्चर मी तुम्हाला सांगतोय की प्रोग्राम स्ट्रक्चर जे आहे जावा मध्ये तुम्हाला बनवण्यासाठी काय लागणार आहे. तर सगळ्यात अगोदर तुम्हाला जावा स्ट्रक्चर जो आहे तो असा स्ट्रक्चर फॉलो करायचा आहे. मी क्वेश्चन करतोय. पहिला जो स्ट्रक्चर आहे सगळ्यात मोठा आहे, तुम्हाला लागणार आहे एक पॅकेज. पॅकेजच्या आतमध्ये मी इथे लिहितोय तुम्हाला, तुम्हाला इथे एक पॅकेज क्रिएट करावं लागेल. पॅकेज नथिंग बट फोल्डर, कुठेही तुम्ही करू शकता. पॅकेजच्या आतमध्ये तुम्हाला घ्यावा लागेल एक क्लास. मी हायरार्की प्रेझेंट करत आहे इथे. क्लास, आणि क्लासच्या आतमध्ये तुम्हाला घ्यावा लागणार आहे इनसाइड. मेथड अँड मेथडच्या आतमध्ये घ्यावं लागणार आहे तुम्हाला स्टेटमेंट. ओके. चला मला कुणी सांगा व्हॉट इज अ स्टेटमेंट गाईज, आणि स्टेटमेंट बनतात कशाने ते पण मी एकदा फायनली दाखवून देतो. स्मॉल आहे स्टेटमेंट, जे मल्टिपल बनतात ते कशाने बनतात ते पण आपण चेक करूया. स्टेटमेंट बनतात व्हेरिएबलने. लेट्स सो मनोज मला सांग व्हेरिएबल काय आहे, व्हॉट इज अ व्हेरिएबल? तो डेटा स्टोर करतो. ओके. जिथे डेटा स्टोर करतो त्या लोकेशनला एक नाव दिलं जातं. जसं तुझं नाव मनोज आहे तसंच त्यालाही एक नाव दिलं जातं. प्रोग्रामर तुम्ही स्वतः देता ए बी सी डी एक्स वाय झी, आणि ते जे नाव असतं ना त्या नावाला व्हेरिएबल म्हणायचं. हा कुणी इम्पॉर्टंट क्वेश्चन नाहीये बट व्हिज्युअलायझेशन साठी ठीक आहे. ओके. आता मला सांगा स्टेटमेंट काय आहे. जाई अमय आपण जो कोड लिहितो तो गाईज ट्राय करा. मी शिकवलेलं नाहीये बट जस्ट एक आपण इंटरॅक्ट करून विचारून घेऊया. रागिनी काय असू शकत स्टेटमेंट? चला तुमची जे डाऊट आहेत ना ते मी आता सॉल्व्ह करून देतो पूर्ण. स्क्रीन दिसत आहे नोटपॅड प्लस प्लस ची माझी? येस. इथे दोन प्रोग्रामिंग लँग्वेज मधला डिफरन्स मी दाखवतो. सॉरी दोन लँग्वेज मधला, पहिली जी लँग्वेज आहे ती आहे इंग्लिश आणि दुसरी आहे प्रोग्रामिंग. प्रॉब्लेम हा आहे की आपण बेस जो आहे ना तो जर का एकदा पक्का केला तर तुम्ही कुठलाही प्रॉब्लेम जो आहे तो सॉल्व्ह करणार. इवन दो आफ्टर युअर सिलेक्शन तुम्हाला वेब अनालिटिक्सचं काम मिळतं, माहिती आहे, अनालिटिक्स म्हणून तुम्हाला रोल मिळतो, असोसिएट म्हणून तुम्हाला सगळं करायला लावतात. नेटवर्किंग करायला लावतात, पायथॉन करायला लावतात, जावा करायला लावतात, ओएस करायला लावतात, सपोर्ट करायला लावतात, आणि एका वर्षानंतर मग डिसाईड करतात की काय काम द्यायचं आहे.
बऱ्याच गोष्टी करायला लावतात. आणि ऑलमोस्ट सगळ्या कंपन्यांमध्ये फिरून आलोय तर फ्रेशर्सला काय होतं, जॉईनिंग झाल्याच्या नंतर कसं असतं, त्या सगळ्या गोष्टी आहेत. आणि माझे जे काही स्टुडंट आहेत, फॉर एक्झाम्पल तू ओळखत असाल, विवेक झालं, साक्षी पवार, हे फार वर्षापासून ते आहेत, तर त्यांना अगोदरच मी तसं ट्रेन केलेलं आहे की तू त्यांना जे काम करेल ना कंपनी, त्यांना बघा त्यांना जे काम करायचं ना तेच काम त्यांना देईल कुठलीही कंपनी असो. पण जर का तुम्ही आज नुसतं प्रोग्रामिंग करून फ्रेशर मध्ये गेलात की तुम्हाला बऱ्याच प्रकारचे वेगवेगळे काम शिकवले जातील आणि शेवटी मग माहिती नाही तुम्हाला कोणतं काम करायला देतील ते. आणि कामांमध्ये पण फरक आहे आणि स्टेटस पण तसाच असतो जे मी तुम्हाला वन बाय वन सांगेन. पण आज आत्ता तुम्ही समजून घ्या दोन भाषांमध्ये फरक, इंग्लिश आणि प्रोग्रामिंग लँग्वेज मध्ये. तर इंग्लिश लँग्वेज मध्ये हे जे असतं ए टू झी, याला काय म्हणतात कोण सांगतं मला? शला का काय म्हणतात याला? ए टू झी असतं इंग्लिश मध्ये, याला काय म्हणतात? अल्फाबेट. हा अल्फाबेट्स म्हणतात, करेक्ट, याला अल्फाबेट्स म्हणतात. बस सोपं आहे, काय टेन्शन नाही, फक्त तुम्ही सांगा चुकलं तरी चालेल. सेम जो आहे तो ए टू झी आहे, हा प्रोग्रामिंग मध्ये अवेलेबल आहे. देन झिरो टू जो नाईन आहे तोही इथे, याला तुम्ही नंबर्स न्यूमरिकल म्हणता. प्रोग्रामिंग मध्ये सुद्धा तुम्ही हे बघताय, ऑल प्रोग्रामिंग साठी कॉमन आहे हे, झिरो टू नाईन आहे. ओके, आणि हे जे स्पेशल सिम्बॉल असतात असे प्लस, इक्वल टू, मॉड्यूल, हे आपल्यासाठी स्पेशल सिम्बॉल आहे. पण प्रोग्रामिंग मध्ये याला काय म्हणतात सांगा आता, हे तर सांगायला पाहिजे तुम्ही. ऑपरेटर. या सिम्बॉल्सला काय म्हणतात? ऑपरेटर, करेक्ट. याला जे आहे ते ऑपरेटर म्हणतात. आता जेव्हा तुम्ही एबीसीडी हे जोडून करता, ए बी सी डी एकत्र जोडता इंग्लिश मध्ये, तर जो तयार होतो त्याला काय म्हणतात कोण सांगेल? निशांत. वर्ड. वर्ड तयार होतो. आणि सेम एबीसीडी अल्फाबेट जे वापरून आपण करतो त्याला फक्त सेम, जसं इकडे वर्ड्स होतं तसं याला काय म्हटलं जातं? व्हेरिएबल. आणि मल्टिपल वर्ड जर एकत्र घेतले तर काय तयार होतं? पटापट सांगा मला, मला रिस्पॉन्स द्या. सेंटेन्स. यस, सेंटेन्स. आणि इथे काय तयार होतं? स्टेटमेंट. यस, ग्रेट गाईज. आता मल्टिपल सेंटेन्स जर असतील तर इथे काय तयार होतं? पॅराग्राफ. आणि इथे जेव्हा मल्टिपल स्टेटमेंट तुम्ही लिहिता कोड मध्ये, बघा विदाउट व्हेरिएबल स्टेटमेंट तुमचं होणार नाही, तुम्हाला घ्यावं लागेल काहीतरी व्हेरिएबल वगैरे, डेटा वगैरे समथिंग, तेव्हा तुमचं स्टेटमेंट होईल. आणि जर का तुम्ही मल्टिपल स्टेटमेंट जर घेतले तर काय होईल? जसं मल्टिपल स्टेटमेंट जर सेंटेन्सेस घेतले तर पॅराग्राफ होतो, तसंच मल्टिपल स्टेटमेंट घेतले तर काय होईल? तर तयार होतं तुमचं जावा मध्ये मेथड म्हणतात आणि त्याच्यामध्ये डेफिनेशन पायथन मध्ये किंवा फंक्शन म्हणतात. मल्टिपल पॅराग्राफ एकत्र जर केले तर तो पेज बनेल. आणि इथे मल्टिपल भरपूर सगळ्या जर का मेथड एकत्र केल्या तर काय बनतो? क्लास. बरेचसे पेजेस एकत्र केले तर काय बनतं इथे? एक लेसन. आणि इथे बनतं पॅकेज जे तुम्ही पायथॉन मध्ये बनता मॉड्यूल. मल्टिपल लेसन जर एकत्र जर केले तर फायनली तुमचं काय बनतं? तर फायनली इथे बनतं तुमचं लेसनचं एक बुक, सब्जेक्ट, वॉट एव्हर तुम्हाला जे म्हणायचं ते. आणि शेवटी इथे काय बनतं? सॉफ्टवेअर. आणि हे सॉफ्टवेअर नथिंग बट जावा मध्ये जार, आणि तुम्ही जे इन्स्टॉल करता पायथॉनचं त्याला म्हणतात exe.ex. तुम्हाला मी सोपं ऍडिशनची एक जार तयार करून तुमच्या व्हॉट्सअपवर टाकू शकतो आणि ती तुम्ही युज पण करू शकता. 2 मिनिटाचं काम आहे ते, फक्त 2 मिनिटाचं काम. तुम्ही जे सॉफ्टवेअर बनवणार आहात ना ते युज पण करणार आहात आणि युज करायला देणार पण आहात आणि ते पण कोड क्वालिटी सोबत. सो नाव आज आपण व्हेरिएबल पाहिलं, स्टेटमेंटचं काय आहे तर स्टेटमेंटचंही आपण डिस्कस करूया, कारण तुम्हाला
थोडस डिफिकल्ट होतं डिफाईन करायला. हा व्हेरिएबलची डेफिनेशन कोणी सांगा, मी लिहायला सुरुवात करतो. नेम ऑफ मेमरी लोकेशन, लोकेशन वेअर वी स्टोअर डेटा दॅट इज कॉल्ड व्हेरिएबल. बरोबर आहे का? येस. थँक्यू. नाव सेकंड स्टेटमेंट म्यूट कर. थांबा, कुणाचा आहे? एकच मिनिट. हा नाव स्टेटमेंट वी कॅन से कॉम्बिनेशन. काय तुम्हाला म्हणायचं? कॉम्बिनेशन ऑर मल्टिपल व्हेरिएबल ऑफ व्हेरिएबल्स कॉल्ड स्टेटमेंट. ओके ठीक आहे, चालेल, ग्रेट. ओके त्याच्यामध्ये आता टाइप्स आहेत. देअर आर थ्री टाइप्स ऑफ ऑफ स्टेटमेंट. किती प्रकार आहेत त्याचे? किती टाइप्स आहेत? तीन टाइप्स आहेत. पहिला जो आहे तो आहे डिक्लेरेशन स्टेटमेंट. दुसरा जो आहे तो कोणता आहे तुमचा? अरिथमेटिक स्टेटमेंट. आणि तीसरा जो आहे तो आहे तुमचा कंडिशनल. इट इज अ व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. तुम्हाला कधीही कुणी विचारलं ना कुठल्याही स्टेटमेंट बद्दल, तर तुम्ही कन्फ्यूज पण नाही होणार, डायरेक्टली व्हिज्युअलाइज कराल. ओके स्टेटमेंट म्हणजे काय? कॉम्बिनेशन ऑफ व्हेरिएबल कॉल स्टेटमेंट. इट मे बी लिटिल बिट टायपो गाइज, मी मॅन्युअली टाइप करतोय म्हणून थोडस होऊ शकतं. हा पहिला जो आहे स्टेटमेंटचा प्रकार कोणता आहे मला रीड करून सांगा. डिक्लेरेशन. येस ग्रेट. निशांत दुसरा कुठला आहे? अरिथमेटिक. निखिल कंडिशनल. येस कंडिशनल मध्ये काय काय येतं, काय आयडिया आहे निखिल तुला? तुम्ही करता, तुम्ही केलेला आहे, तुम्हाला माहिती आहे? नो आयडिया सर. ओके पण केलेलं आहे, मी सांगितल्याच्या नंतर तुम्हाला म्हणजे सर लूप आपण फॉर लूप किंवा इफ एल्स स्टेटमेंट. ठीक आहे मी तुम्हाला सांगतो आता डिक्लेरेशन स्टेटमेंट म्हणजे काय. तर बघा आता वेअर वी डिक्लेअर व्हेरिएबल मेथड ऑब्जेक्ट एरे ईटीसी और दॅट स्टेटमेंट कॉल्ड डिक्लेरेशन स्टेटमेंट. सो सगळ्यांनीच डिक्लेरेशन स्टेटमेंट आतापर्यंत यूज केलंच असेल. नाव दुसरं अरिथमेटिक, दुसरं स्टेटमेंट वेअर वी परफॉर्म मॅथमॅटिक दॅट स्टेटमेंट कॉल्ड अरिथमॅटिक स्टेटमेंट. फॉर एक्झाम्पल सी इक्वल टू ए प्लस बी, हे ऍडिशन आपण केलेलं आहे बऱ्यापैकी आणि सगळ्यांना माहितही आहे. क्लिअर आहे? येस सर. ओके नाव टर्न टू द कंडिशनल स्टेटमेंट. कंडिशनल स्टेटमेंट हा कंडिशनल स्टेटमेंट हा व्यवस्थित समजून घ्या. कोणत्याही प्रोग्रामिंग लँग्वेज मध्ये कुठलीही असू द्या, जर सपोज तुमच्याकडे कंपायलर असो किंवा इंटरप्रिटर असो, तुमच्याकडे लाईन नंबर अशा पद्धतीचे जे स्टेटमेंट आहेत, समजा स्टेटमेंट वन, स्टेटमेंट टू, स्टेटमेंट थ्री,
स्टेटमेंट थ्री, स्टेटमेंट फोर, डिफॉल्ट नेचर जे असतं कुठल्याही प्रोग्रामिंग लँग्वेजचं ते असं आहे की प्रत्येक लाईन ती चेक करत एक्झिक्युट करते, ईच अँड एव्हरी लाईन एक्झिक्युट करते, ईच अँड एव्हरी लाईन. पण तुम्हाला जर का कंडिशन ब्रेक करायची असेल, म्हणजे का तुम्हाला लाईन वाईज सिक्वेन्स नको, मला सगळ्या लाईन नाही पाहिजेत एक्झिक्युट करायला, तेव्हा तुम्ही वापरता कंडिशनल स्टेटमेंट. किंवा पर्टिक्युलरच कंडिशन, तुमची कंडिशन आहे की मला फक्त स्टेटमेंट थ्रीच एक्झिक्युट करायचं आहे पर्टिक्युलर टाइम पर्यंत, तर तेव्हा तुम्हाला कंडिशनल स्टेटमेंट वापरायचं आहे. तुम्हाला असं वाटतंय की जर का ही कंडिशन सॅटिस्फाईड झाली तर स्टेटमेंट वन होईल, जर ती कंडिशन सक्सेस नाही झाली तर तुम्ही स्टेटमेंट फोर कराल, बाकीच्यांना तुम्ही इग्नोर कराल. म्हणजे तुम्ही कंपायलरला सांगणार आहात की तू बाबा ही कंडिशन झाली तर तुला हे एक्झिक्युट करायचं, नाहीतर ते एक्झिक्युट कर. नॅचरल जो फ्लो आहे त्याचा, वन बाय वन तो एक्झिक्युशन करण्याचा, त्याला तुम्ही ब्रेक करणार आहात डिपेंड ऑन गिवन कंडिशन्स. सो कंडिशनल स्टेटमेंट मध्ये दोन टाईप दिलेले आहेत. पहिला आहे, कंडिशनल स्टेटमेंट मध्ये दोन टाईप दिलेले आहेत. पहिला आहे तुमचा जम्पिंग आणि दुसरा आहे तुमचा, यालाच आपण ब्रांचिंग सुद्धा म्हणूया, याला इटरेशन ऑर लूपिंग. जम्पिंग किंवा ब्रांचिंग याच्यामध्ये तुम्ही काय काय फॉलो करणार आहात आणि प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी हा स्टेटमेंट सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. आणि इथेच तुम्ही सगळ्यात जास्त कमांड जी आहे ती तुम्हाला ग्रिप करायची आहे, पण मिनिमम नंबर ऑफ लाईन कोड मध्ये आणि कोड क्वालिटी सोबत. सो इथे तुम्हाला इफ, फक्त इफ तुम्हाला माहिती आहे, पण इफ कुठे वापरायचं एक्झॅक्टली, त्याची रिक्वायरमेंट कुठे आहे, इफ कुठे वापरायचं, देन इफ एल्स कुठे वापरायचं, देन एल्स इफ कुठे वापरायचं आहे, लॅडर हा जो आहे याचे पर्टिक्युलर सिनेरिओ वेगळे वेगळे आहेत, खूप डिफरंट आहे. दिसायला खूप सोपं आणि छोटं आहे, पण याचे जे सिनेरिओ आहेत ते वेगवेगळे सिनेरिओ आहेत. देन मी तुम्हाला त्याचं हे पण देतो, एक एक्झाम्पल देतो, नेस्टेड नेस्टेड इफ एल्स अँड फायनली स्विच केस. गो टू आणि लेबल्ड वालं जे आहे ते मोस्टली करून जावामध्ये यूज केलं जात नाही, गो टू वगैरे, याच्यामध्ये ब्रेक पण आहे, बट गो टू आणि लेबल जे आहे ते यूज केलं जात नाही मोस्ट ऑफ द करून, रिकमेंडेड नाही आहे जावामध्ये, पण ते पण मी त्याचा ओव्हरव्ह्यू देईल तुम्हाला. ओके, याच्यामध्ये डिफरन्स आहे इफ मध्ये कुठे वापरायचं, इफ एल्स कुठे वापरायचं, एल्स इफ लॅडर कुठे वापरायचं, हे तुम्हाला यूज करायचं आहे. सो पहिला प्रश्न आहे, मला कंडिशनल स्टेटमेंट मध्ये काय करायचं आहे. माझ्याकडे दोन स्टेटमेंट आहेत, इथे माझ्या पहिल्या स्टेटमेंटला मार्क आहे अँड सम मार्क आहेत, इथे लेट्स सी, माझ्याकडे सम मार्क आहेत, व्हॉट एव्हर मार्क. मला काय करायचंय, कंडिशन द्यायची आहे. माझे दोन स्टेटमेंट आहे, पास आणि दुसरा आहे फेल्ड. आता इथे काय वापरलं जाईल, इथे कुठलं, ओके हा, दुसरा आहे जर का मला ए ग्रेड द्यायचा आहे पर्टिक्युलर कंडिशनला, बी ग्रेड द्यायचा आहे, सी ग्रेड द्यायचा आहे, डी ग्रेड द्यायचा आहे आणि फेल्ड द्यायचा आहे, इथे काय वापरला जाईल, एल्स इफ फेल. ओके, पण एल्स इफ जो तुम्ही यूज करणार त्याचा काय ऍडव्हान्टेज आणि डिसएडव्हान्टेज आहे तुम्हाला माहितीये, काही आयडिया आहे जर एल्स इफ वापरलं तर काय होईल. ओके, अजून एक प्रॉब्लेम देतो मी, अजून एक तुम्हाला प्रॉब्लेम देतो मी, एक सिंपलचा प्रॉब्लेम.
यूजर नेम, पासवर्ड, ईमेल आईडी, मोबाइल नंबर। आता मला चेक करायचे आहे की यूजर नेम करेक्ट आहे, पासवर्ड करेक्ट आहे, ईमेल आयडी करेक्ट आहे, मोबाइल करेक्ट आहे, म्हणजे त्याचे व्हॅलिडेशन लावायचे आहे की 10 कॅरेक्टर्स आहेत की नाही, हे सगळं। तर कशा पद्धतीने आपण इथे काय वापरणार? या सिनेरियो मध्ये आपण काय वापरणार? कोणी सांगतोय? अमय, काय आयडिया? नो सर। ओके, दोघांमधला फरक सांगतो मी आता, इफ आणि इफ एल्स मधला। आपण हे प्रॅक्टिकली प्रोग्राम करणार आहोत आणि बघणार आहोत। इफ जो आहे, जर का तुमच्याकडे मल्टिपल कंडिशन असतील, 5 कंडिशन्स आहेत, इफ हा ईच अँड एव्हरी कंडिशन तुमची चेक करतो, कंपायलर जो आहे तो सर्व कंडिशन चेक करायला सांगतो, ऑल द कंडिशन्स। बट इफ एल्स काय करतो की जर तुम्हाला तुमचं डिझायर जे काही तुम्हाला शोधायचं होतं ते जर का फर्स्ट पोझिशनला जर सापडलं, जर सपोज फर्स्ट पोझिशनला जर सापडलं, तर सेकंड एक्झिक्यूट करत नाही, थर्ड, तिथून तो पूर्णपणे थांबतो, बाकीचं खाली जात नाही शोधायला, तो बाकीची कुठलीही कंडिशन चेक केली जाणार नाही त्याने। काय फरक आहे इफ एल्सने आणि इफने? फरक असा आहे की इफ जो आहे तो ऑल कंडिशन, जर तुमच्या 1000 कंडिशन जर असतील तर तो ऑल कंडिशन मॅन्डेटरी चेक करणारच झाला, आणि एलसीप मध्ये जर का तुमची पहिली कंडिशन जर का ट्रू झाली तर बाकीची एकही कंडिशन जी आहे तो एक्झिक्यूट करणार नाही। मग आता नेमकं इफ एल्स कुठे वापरायचं आणि एलसीप लॅडर कुठे वापरायचं हे तुम्हाला डिसाईड करण्यासाठी वेगवेगळे एक्झाम्पल, रिअल टाइम एक्झाम्पल जे आहेत ते पाहावे लागतील। सो हे जे आहेत हे सर्व तुम्ही रिअल टाइम एक्झाम्पल्स मध्ये बघणार आहात आणि वन बाय वन करून हा तुम्ही कव्हर करणार आहात। सो तुम्ही उद्या जो सेटअप आहे, मी याच्यामध्ये एक छोटासा प्रोग्राम तुम्हाला करून दाखवतोय। एक सिंपलसा प्रोग्राम तुम्हाला करण्यासाठी काय करावं लागणार आहे, एक पॅकेज म्हणजे फोल्डर तुम्हाला तयार करावं लागेल, एक क्लास घ्यावा लागेल, एक मेथड घ्यावी लागेल आणि स्टेटमेंट आणि व्हेरिएबल, हे सगळं तुम्हाला करावं लागणार आहे। तर मी इथे माझ्या सिस्टीम मध्ये, लेट सी, डी ड्राईव्ह मध्ये तुमची जी बॅचचा कोड आहे, ही तुमची 10th बॅच आहे, JBPL 10, आणि हा झाला फोल्डर म्हणजे माझा पॅकेज प्रोग्राम साठी। बघा हा जो आहे पॅकेज, आणि इथे फाईल मध्ये जाऊन ही जी काही नवीन फाईल घेतलेली आहे ती करतो सेव्ह। फर्स्ट डॉट जावा या नावाने सेव्ह करतो आणि इथे नॉर्मल ऐवजी ऑल टाइप जे आहेत ते सेव्ह करायचे आहे। And let's save. तुमचं फोल्डर तयार झालं, फाईल ही सेव्ह झाली डॉट जावाची। आता तुम्हाला घ्यायचा आहे क्लास, तुम्हाला लिहायचं आहे पब्लिक क्लास, आणि जे फाईलला नाव दिलेलं आहे फर्स्ट, तर फर्स्ट इथे क्लासचं नाव घ्यायचं आहे, मॅन्डेटरी आहे। क्लास जो आहे तो इथे स्टार्ट होतो। पायथॉन मध्ये तुम्हाला इंडेंट बघावा लागतो, पण जावा मध्ये तुम्हाला इंडेंट नाही, तुम्हाला इथे कर्ली ब्रेसेस वर कॉन्सन्ट्रेशन करावं लागतं। इथे बघा, हा कर्ली ब्रेस जो आहे तो सुरू झाला आणि हा कर्ली ब्रेसेस जो आहे तो एंड झालेला आहे।
ओके त्याच्या आत मध्ये हा जर का तुम्ही पॅकेज घेतला पॅकेजच्या आत मध्ये फाइल सेव्ह केली त्याच्या आत मध्ये मी क्लासही घेतला क्लासच्या आत मध्ये आता मला मेथड घ्यायची आहे तो चला मेथड घेऊया पब्लिक स्टॅटिक व्हॉइड मेन स्ट्रिंग आर्ग्युमेंट्स करली ब्रैकेट ओपन करली ब्रैकेट क्लोज हा जो एरिया है हा मेथड चा एरिया है एवडा हा जो एरिया है हा मेथड चा एरिया है याला सेव करायचा आहे लेट्स सी मी इथे आउटपुट जसं तुम्हाला प्रिंट करावं लागतं पायथॉन मध्ये तसे इथे सिस्टम डॉट आउट डॉट प्रिंटलन करायचा आहे आणि लेट्स सी लिया हॅलो वेलकम वेलकम to learn most secured language save हा झाला तुमचा एक छोटासा प्रोग्राम आणि हा प्रोग्राम तुम्हाला प्रॅक्टिस करायचा आहे आणि जावा ही केस सेन्सिटिव्ह लँग्वेज आहे म्हणजे हे पब्लिक स्मॉल आहे क्लास स्मॉल आहे तर हे स्मॉलच ठेवावे लागतील हा स्ट्रिंगचा जो आहे तो कॅपिटल आहे तो कॅपिटलच हा जो सिस्टीमचा एस आहे तो कॅपिटल आहे तर कॅपिटलच ठेवावा लागणार आहे आणि एकदा ही तुम्ही प्रॅक्टिस केली की तुम्हाला हे येऊन जाणार त्याच्यामध्ये काही इश्यू येणार नाहीये याला रन कसं करायचं हा जिथे आपण सेव्ह केलेला आहे त्या फोल्डरमध्ये जायचं तो आपला पॅकेज आहे जस्ट इथे तुम्हाला सिंपली लिहायचं सीएमडी जावा जावा कंपाइल जावा सी तुमच्या फाईलचं नाव जे आहे ते फर्स्ट डॉट जावा आहे अँड देन हिट इंटर मला हा एरर आलेला आहे जावा सी इज नॉट रेकग्नाइज त्याचं रिझन असं आहे की जावा जी आहे ती या सिस्टीम मध्ये मी कॉन्फिगर केली नाही सो कॉन्फिगर करण्यासाठी मोस्ट ऑफ द करून मला काही मोठी गोष्ट करायची गरज नाही पडत जस्ट ओनली मला सिंपली जो पाथ आहे तो पाथ मला घ्यायचा असतो इथे रेड हॅट एकच मिनिट आणि ऑफिशियली जे आहेत रेड हॅट हा जो जावा आहे तो आपण इन्स्टॉल करूया बघा माझ्याकडे मी याला ओपन केला रन दोन मिनिटं पण लागणार नाही त्याला इन्स्टॉल व्हायला नेक्स्ट देन क्लोज आणि आता बघा तुमच्या कम्प्युटर मध्ये जो काही कम्प्युटर आहे त्याच्या सी ड्राईव्ह मध्ये तुम्हाला प्रोग्राम फाइल्स मध्ये जावाचा फोल्डर जो आहे तो दिसेल आणि मेनली जेडीके शोधायचा जेडीके जावा डेव्हलपमेंट किट आणि त्याचा जो पाथ आहे बस हा जो पाथ आहे हा ऍड्रेस हा कॉपी करून घ्यायचा पूर्ण आणि दिस पीसी वर यायचं दिस पीसी देन प्रॉपर्टीज किंवा तुम्ही डायरेक्टली तुम्ही सर्च करू शकता सिस्टीम सेटिंग्स हा वाला सिस्टीम सेटिंग्स इथे तुम्हाला एन्व्हायरमेंट व्हेरिएबल मध्ये जायचं आहे न्यू इथे जावा अंडरस्कोर होम हा वन टाइम ऍक्टिव्हिटी आहे आणि पेस्ट करा हे आपण याच्यासाठी करतोय की आपण कमांड प्रॉम्प्ट मध्ये त्याला युज करणार आहोत पण डेव्हलपर कमांड प्रॉम्प्ट वापरत नाहीत इंटेलिजे इक्लिप्स विज्युअल स्टुडिओ कोड वापरतात पण जे डिप्लोमा डिग्री किंवा तुम्ही कुठल्या एडिटरवर करणार आहात तिथे ऑटोमॅटिकली येणार नाहीये त्याच्यासाठी पहिला प्रोग्राम मी तुम्हाला नोटपॅड प्लस प्लस वर दाखवतोय तर त्याच्यासाठी तुम्हाला इथे ते घेणं गरजेचं आहे न्यू आणि हा जो पाथ आहे हा पेस्ट केला मी इथे बस दोन लोकेशनला तुम्हाला टाकायचं आहे आणि हा जो सीएमडी आहे तो बंद करून परत चालू करा त्या प्रोग्रामलाच तो प्रोग्राम तुम्ही जिथे सेव्ह केलेला आहे नोटपॅड प्लस प्लस नसेल तर डाउनलोड करा इथे सिलेक्ट करून सीएमडी ओपन झाला आणि लेट्स सी जावा सी फर्स्ट
डॉट जावा कंपाइल हुई तो जर काहीच एरर नाही आला म्हणजे तो सक्सेसफुली कंपाइल झाला आणि तुमच्या फोल्डर मध्ये जर सक्सेसफुली कंपाइल झाला तर इथे तुम्हाला त्या फोल्डर मध्ये फर्स्ट डॉट क्लास तुम्ही बघा तुम्ही जो तयार केलेला आहे तो आहे फर्स्ट डॉट जावा हा तुमचा कोड आहे पण जेव्हा कंपाइल केला कंपाइलरने तेव्हा ही फाईल तयार झाली डॉट क्लास फाईल तर ही तयार झाली पाहिजे आणि रन करण्यासाठी दुसरी कमांड आहे जावा देन फर्स्ट दॅट्स इट तुमचं जे काय आउटपुट आहे ते एक्झिक्यूट होईल आला तर हा जो प्रोग्राम आहे तुम्हाला हा प्रोग्राम उद्या करायचा आहे